लातूर नीट घोटाळा प्रकरणातील आरोपींचे फोन फॉरेन्सिक लॅबला पाठवले. आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा मिळवण्याचा सीबीआयचा प्रयत्न. आवक घटल्यानं मुंबई टोमॅटोचे दर शतक. आधी दुष्काळ नंतर अवकाळीचा फटका. लाडली बहीण योजनेसाठी घर बसल्या भरा अर्ज. राज्य सरकारकडून नारी शक्ती दूत ऍप लॉन्च. मालेगाव कृषी विभाग आणि तहसील महसूल विभाग ऍक्शन मोडवर. शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेल्या सीएससी सेंटरवर छापा. सेंटरचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल. घुशी धरण दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत मोठी घोषणा. घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवणार नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा. फक्त सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवणार असल्याचंही केलं स्पष्ट. मीरा भाईंदरमध्ये 327 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त. मुख्य सूत्रधार सलीम डोळाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध. तपास सुरू. कापूस उत्पादकांना हेक्टरी 5,000 मदत मिळणार. राज्य सरकारची मोठी घोषणा. 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय. राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार. पवारांच्या निमंत्रणानंतर राहुल गांधी 14 जुलैला महाराष्ट्रात येणार. गणरायाच्या आगमनाला विशेष गाड्यांचं आयोजन. 4 जुलैपासून सीट आरक्षित करता येणार.